विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. EWS प्रमाणपत्राबाबत आज आपण सर्व काही माहिती जाणून घेणार आहोत. EWS प्रमाणपत्र म्हणजे काय, कोणत्या प्रवर्गासाठी हे EWS प्रमाणपत्र काढता येणार, त्याचबरोबर हे EWSचं प्रमाणपत्र कुठून काढता येईल, त्याला कागदपत्रे कोणकोणती लागतील हे बघूया. चला तर मित्रांनो सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांचं एक परिपत्रक म्हणा किंवा शासन निर्णय 6 जुलै 2021 रोजी निर्गमित झालं. त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की मित्रांनो जे SC BC आरक्षण आहे महाराष्ट्र राज्याने दिलेलं मराठा समाजाला, तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण स्थगित करून त्यानंतर ते अवैध ठरवलेलं होतं. मग SC BC स्टुडंट जे आहेत तर त्यांनी जर यापूर्वी परीक्षांच्या जाहिराती निघालेल्या असतील किंवा काही शैक्षणिक संस्थांमध्ये जर अर्ज केलेले असतील तर त्या ठिकाणचं आरक्षण त्यांचं रद्द अर्थात झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं नुकसान होऊ नये त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांना EWS किंवा अराखीव या प्रवर्गातून देखील आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तोच GR आता आपण बघत आहोत. म्हणजे मित्रांनो हा जो लाभ आहे तर हा लाभ 9/9/2020 रोजी प्रलंबित असलेल्या ज्या निवड प्रक्रिया होत्या नियुक्त्यांसाठी पूर्वलक्षी प्रभावाने हा GR त्या ठिकाणी लागू होणार आहे. जे उमेदवार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS प्रमाणपत्र सादर करतील, म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन असं त्याला म्हणतो EWS प्रमाणपत्राला, तर त्या लोकांना आरक्षणाचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. मग मित्रांनो हे EWS प्रमाणपत्र जे आहे तर ते कोणत्या प्रवर्गासाठी लागू होईल, तर ते तो प्रवर्ग जो आहे तर तो म्हणजे ज्या लोकांना इतर प्रवर्गातून आरक्षण नाही असा खुला प्रवर्ग त्यांना हे लागू असणार आहे. SC BC म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, SC BC चा लॉंग फॉर्म आपण बघत आहोत. अशा पद्धतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS जे प्रमाणपत्र आहे तर त्याचा आरक्षणाचा लाभ अथवा अराखीव असा विकल्प जे विद्यार्थी देतील या भरतीमध्ये तर त्या लोकांना या EWSचा लाभ त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. म्हणजे मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेऊन आणि या शासन निर्णयानुसार त्या ठिकाणी आरक्षण बदल जे PSI/STI संयुक्त परीक्षा असेल, राज्यसेवा असेल किंवा अभियांत्रिकी परीक्षा असेल त्याच्यामध्ये हा आरक्षण बदल रिशफलिंग त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे मित्रांनो ह्या GRनुसार सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी होत आहे. मग हे आरक्षण जे आहे तर हे आरक्षण 5/5/2021 रोजी सिव्हिल अपील क्रमांक 31/23/2020 यानुसार त्या ठिकाणी ते रद्द करण्यात आलेलं आहे आणि SC BC उमेदवारांना EWS किंवा अराखीव असा लाभ 9/9/2020 अनुज्ञेय राहील असं त्या GRमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. मग ह्या निवड प्रक्रिया ज्या असतील मित्रांनो तर त्या SC BC उमेदवारांनी जर अर्ज केलेले असतील तर त्या जाहिरातीमध्ये जर EWS आरक्षण लागू आहे अशा निवड प्रक्रियांमध्येच SC BC उमेदवारांना EWS आरक्षण त्या ठिकाणी देण्यात येईल. जर एखाद्या ठिकाणी EWS आरक्षण नसेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी ते आरक्षण त्यांना देता येणार नाही. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे बघितलेलं आहे आणि 2018 व 2019-20 मधील परीक्षांसाठी March 2020 व 2020-21 मधील परीक्षा ज्या होत आहेत तर त्यांच्यासाठी March 2021 पर्यंतचं EWS प्रमाणपत्र त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. मग मित्रांनो या ठिकाणी या GRमध्ये एक बाब देखील अशी उल्लेखित केलेली आहे की ज्या महिला आहेत अराखीव प्रवर्गातल्या तर त्यांना NCL नॉन क्रिमिलियर जमा करणे आवश्यक राहील का, तर त्यांचं प्रमाणपत्र देखील मित्र हो ज्या पद्धतीने March 2021 पर्यंतचं प्रमाणपत्र त्यांचं देखील ग्राह्य धरण्यात येईल असं त्या या ठिकाणी GRमध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे ज्या महिला खुल्या प्रवर्गातील असतील अराखीव प्रवर्गातील असतील तर त्यांनी देखील जे नॉन क्रिमिलियर किंवा 10% आरक्षण महिला आरक्षण आपण बघतो तर ते देण्यास हरकत नाही. मग आता EWS प्रमाणपत्र कुठून काढावं, त्याचबरोबर EWS प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात हे बघूया मित्र आपण.
तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई डब्ल्यू एस जे प्रमाणपत्र आहे तर ते तुम्हाला तहसील कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी जे ऑनलाईन सेतू केंद्र आहे किंवा ई महासेवा केंद्र आहेत तर त्या सेवा केंद्रामध्ये तुम्हाला प्रकरण दाखल करता येईल आणि त्या प्रकरणाच्या आधारे तुम्हाला कागदपत्रसुद्धा कोणकोणती लागतील हे आपण आता बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विहित नमुन्यातील अर्ज त्या ठिकाणी सेतू जे आहे केंद्र त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. त्यानंतर 1967 पूर्वीचा पुरावा आपल्याला लागतो, अर्जदाराची एल सी, वडिलांची एल सी आणि आजोबांची, कारण त्याच्यामध्ये आपल्या जातीचा देखील उल्लेख असणं गरजेचं आहे आणि 1967 पूर्वी रहिवासी असल्याचा पुरावा असावा. रहिवासी दाखला लागतो, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, यापैकी कोणतंही एक जरी दिलं तरी चालेल. उत्पन्नाचा दाखला त्याच वर्षाचा लागतो मित्रो, उत्पन्न 8 लाखाहून अधिक नको, म्हणजे 8 लाखापर्यंत उत्पन्न त्या ठिकाणी चालतं. आणि आयकर रिटर्न भरणारे लोक असतील तर आयकर भरल्याचा पुरावा किंवा फॉर्म नंबर 16, या बाबी जर आपण दिल्या तर निश्चितपणे ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र त्या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये तात्काळ त्या ठिकाणी मिळून जातं. या शासन निर्णयात देखील जिल्हाधिकारी महोदय असतील, तहसीलदार असतील तर यांना शासनाने निर्देश दिलेले आहेत की ई डब्ल्यू एस प्रमाणपत्रासाठी विशेष मोहिमा घेऊन किंवा शिबिरे घेऊन ते प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना द्या म्हणून. तर निश्चितपणे मित्र हो, आपणही जर ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र अद्याप काढलेलं नसेल तर हे जे लागणारी कागदपत्रे आहेत तर ती सर्व आपल्याकडे असल्याची आपण खात्री करून घ्या आणि निश्चितपणे आपल्याला या सर्व कागदपत्रांच्या आधारे ई डब्ल्यू एसचं प्रमाणपत्र मिळून जाईल. मग मित्रांनो, ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र हे आपल्याला किती दिवसात मिळतं हा देखील प्रश्न बऱ्याच लोकांना पडेल, तर ते 15 दिवसाच्या आत हे प्रमाणपत्र मिळावं अशी एक जनरल लोकसेवा हक्क आम्ही जो कायदा अधिनियम आहे तर त्याच्या अंतर्गत 15 दिवसाचा कालावधी आहे. त्यानंतर महिलांसाठी ज्या राखीव खुला प्रवर्गातील महिला आहेत त्यांना 10% आरक्षण प्रमाणपत्र जर हवं असेल तर त्याच्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, तर विहित नमुन्यातील अर्ज लागतो मित्र हो. त्यानंतर अर्जदाराची एल सी लिव्हिंग सर्टिफिकेट, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, त्यानंतर आधार कार्ड, या गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी लागतात मित्र हो. उत्पन्नाचा दाखला देखील आवश्यक आहे, उत्पन्न 8 लाखाहून अधिक नको आणि आयकर पुरावा फॉर्म नंबर 16, या पद्धतीचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी महिलांसाठी जे 10% आरक्षण खुला प्रवर्ग असेल तर त्याच्यासाठी जर ज्या महिलांना भगिनींना काढायचं असेल तर ही डॉक्युमेंट जोडून आपण त्या ठिकाणी कागदपत्र काढू शकतात. तर निश्चितपणे मित्र हो, ही कागदपत्रे जर आपल्याकडे असतील तर त्या ठिकाणी खात्री करून आपण प्रकरण दाखल करावे. विवाहित महिला जर असतील तर पतीचे उत्पन्न किंवा सासरकडील इतर पुरावे जोडावेत, म्हणजे विवाहित महिला ज्या असतील तर त्यांनी आपल्या पतीचं सर्व स्रोतापासून मिळणारं उत्पन्न आणि सासरकडील रहिवासी पुरावे असतील ते जोडले तर निश्चितपणे आपल्याला 10% आरक्षण मिळण्यासाठी कोणतीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ई डब्ल्यू एस प्रमाणपत्राबाबत बघितलं, महिला आरक्षणाबाबत बघितलं. हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि निश्चितपणे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करा. सगळ्यांना शुभेच्छा देतो.